शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा. सरकारी दवाखान्यात बसलाय कोण? चोर 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 चोर. चोरांना पाठीशी घालतोय कोण? चोर 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 चोर. अरे सरकारी दवाखान्यात बसलाय कोण? चोर 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 चोर. चोरांना पाठीशी घालतोय कोण? चोर 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 चोर. सरकारी दवाखान्यात काय चाललंय? इसा कापायचं काम चाललंय. सरकारी दवाखान्यात काय चाललंय? इसा कापायचं काम चाललंय. भ्रष्ट डॉक्टरांना पाठीशी घालणार यांचा तर लोक तुमच्या चड्ड्या उतरवतील. प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे. गेल्या अनेक वर्षांपासून विटा ग्रामीण रुग्णालयात भ्रष्ट व भोंगळ कारभार सुरू आहे. लोकप्रतिनिधी या सगळ्या गैरकारभाराला पाठीशी घालत आहेत. नेत्यांनी या भ्रष्ट डॉक्टरांना पाठीशी घालणे बंद करावे, अन्यथा लोक तुमच्या चड्ड्या उतरवतील, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे यांनी दिला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस होता. प्रशासन जाणीवपूर्वक भ्रष्ट डॉक्टरांना पाठीशी घालत आहे, त्यांना वाचवत आहे, वेळकाढूपणा करत आहे. उद्यापासून प्रशासनाच्या या वेळकाढूपणाचा निषेध म्हणून आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे. गेल्या 6 दिवसापासून आम्ही इथं विटा ग्रामीण रुग्णालयातील भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराच्या विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन करत बसलो आहोत. प्रशासन आम्हाला खेळवतंय का काय नेमकं, असा आम्हाला प्रश्न पडतो आहे. गेल्या 3 दिवस तुमच्या मागण्या मान्य आहेत आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करू असं आम्हाला सांगितलं जात आहे, पण प्रशासन रोज वेळकाढूपणा करत असल्याचं जाणवत आहे. तुम्ही जर या भ्रष्ट डॉक्टरांच्यावर कारवाई करत नसाल आणि त्यांना पाठीशी घालत असाल तर आम्ही इथून हटणार नाही. या चोरांना जर पाठीशी घालणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, तुमच्या मानगुटीवर बसू. या चोरांना नेमकं वाचवत आहे कोण? या चोरांना नेमकी ताकद कुणाची आहे हे जनता पुरी ओळखून आहे. या चोरांना ज्यांची ताकद आहे त्यांना पण लोक ओळखत आहेत. त्यामुळे या चोरांना पाठीशी घालायचं बंद करा. काल रात्री विट्यातील एका प्रसूतीसाठी एक रुग्ण तिथं गेला, रात्रीचा दवाखाना उघडला नाही. त्या दवाखान्यावर लोकांनी हाका मारल्या, हाळ्या दिल्या, पण त्या दवाखान्याचं दार उघडलं नाही. शेवटी तो रुग्ण तासगावला गेला आणि विट्यातल्या प्रसूती रुग्णाची प्रसूती तासगावच्या RHला झाली. मग विट्यातल्या माणसाची प्रसूती तासगावच्या RHला होते आणि विटा RHला होत नाही, हा काय प्रकार आहे? हे इतकं आमचं आंदोलन इथं सुरू आहे. प्रशासन यांची काल चौकशी करून गेले, तरी पण जर या डॉक्टरना एवढी मस्ती असेल, एवढा माज असेल, तर यांच्या मागे ताकद कुणाची आहे आणि यांना ताकद देण्यामागे या लोकांचा हेतू काय आहे? तुम्ही जर या लोकांच्या मागे अशीच ताकद देत राहिला तरी लोक एक दिवस तुमच्या चड्ड्या उतरवल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. भ्रष्ट व लोकांना लुटणाऱ्या डॉक्टरांच्या विरुद्ध हे आंदोलन गेले 6 दिवस चालू आहे, परंतु या आंदोलनाची शासन कोणत्याही प्रकारे दखल घ्यायला तयार नाही आहे. प्रशासन याबाबत हलगर्जीपणे करत आहे. यामागे कोण राजकीय पुढारी आहे जो ह्या भ्रष्ट डॉक्टरांना वाचवतो आहे, त्याच्यामागे त्यांचा काय आर्थिक स्वार्थ आहे हे लोकांच्या आतासुद्धा लक्षात यायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं यांनी कितीही त्यांना वाचवायचा प्रयत्न करा, आम्ही या चोरांना सोडणार नाही आणि या डॉक्टरांना वाचवण्यात सिव्हिल सर्जन पण सामील आहेत का, असासुद्धा शंका निर्माण झालेली आहे. कारण ते सुद्धा गेले 4 वर्ष झालं या डॉक्टरांच्या विरुद्ध आम्हाला लेखी आश्वासन देऊनसुद्धा यांच्याविरुद्ध कारवाई करत नाहीत. त्याचा अहवाल शासनाला वारंवार पत्रव्यवहार होऊनसुद्धा शासनानं मागणी करूनसुद्धा इथून पाठवत येत नाहीत. याविरुद्ध भविष्यात आम्ही सिव्हिल सर्जनांच्या विरुद्धसुद्धा आम्ही आंदोलन करू. आता हे आंदोलन आम्ही उद्यापासून आणखीन तीव्र करत आहे व यामध्ये
जोपर्यंत निकाल लागत नाही किंवा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. गेले 6 दिवस झालं या भ्रष्ट डॉक्टरांच्या विरोधामध्ये या ठिकाणी लोकशाही मार्गाने लोकशाहीच्या चौकटीत राहून आम्ही हे आंदोलन करत आहोत. या डॉक्टरांच्या ज्या तक्रारी आहेत त्या वर्षानुवर्ष आलेल्या ह्या तक्रारी आहेत. हे जेव्हा आंदोलनाला आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे त्यावेळी शेकडो लोक आम्हाला इथं या ठिकाणी येऊन भेट देत आहेत आणि ते सांगत आहेत की तुम्ही जे करत आहात ते योग्य आहे. ह्या डॉक्टरांचं जे वर्तणूक आहे ती याप्रमाणेच आहे. या ठिकाणी असणारे माजी आमदार आहेत ते या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी सांगितलं की ह्या डॉक्टरांची वर्तणूक आहे ही अशा प्रकारची आहे. सध्याचे जे आजी आमदार आहेत त्यांच्याजवळचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देऊन गेले. ते सुद्धा म्हणत आहेत की ही डॉक्टर जे आहेत त्यांची वर्तणूक अशाच प्रकारची आहे. इथले तहसीलदार म्हणत आहेत की हे डॉक्टर बेजबाबदार वागत आहेत. या ठिकाणी असलेले तालुका आरोग्य अधिकारीसुद्धा त्यांनी अशाच प्रकारचा अहवाल जिल्ह्याला पाठवलेला आहे. आता एवढी सगळी लोक या ठिकाणी असं म्हणत आहेत की हे डॉक्टर जे आहेत ते भ्रष्ट आहेत, हे इथं मार्केटिंगचा अड्डा चालवत आहेत. असं असताना मग या डॉक्टरांना वाचवण्यासाठी कोण खरा ताकद वापरत आहे हा सगळ्यात मोठा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. एवढी लोकं जर म्हणत असतील की हे खरं आहे, अनेक लोकांनी प्रशासनातल्यासुद्धा ही बाब समोर आणलेली आहे, त्यामुळे अजूनपर्यंत प्रशासन या डॉक्टरांच्यावरती कारवाई करायला इथली व्यवस्था सुधारायला का पुढं येत नाही हा प्रश्न आहे. आणि यामुळं हे डॉक्टरांचं एकंदरीतच वागणं जे आहे ते हिंसक आहे. म्हणजे लोकांना त्रास देणं याच्यातनं एखादा माणूस मृत्यूदेखील पाहू शकतो. ह्या लोकांचं वागणं इतकं हिंसक असताना देखील आम्ही अहिंसक पद्धतीने या सगळ्याचा निषेध करत आहोत, या विरोधामध्ये लढत आहोत. मात्र आता इथून पुढं आम्ही हे जे आंदोलन आहे ते आजपासून तीव्र करत आहोत आणि स्वतः आमरण उपोषण या डॉक्टरांचं जोपर्यंत निलंबन होत नाही, इथली व्यवस्था जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण आजपासून सुरू करत आहोत. भविष्यामध्ये याच्यापेक्षासुद्धा तीव्र आंदोलन करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे आता तरी या सगळ्यांनी वेळीच लक्ष घालून या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजेत. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.